दिल दोस्ती दुनियादारी सारखी मालिका, अमर फोटो स्टुडिओ सारख्या नाटकातून आपल्या अभिनयानं सगळ्यांची मन जिंकणारी सखी गोखले सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह आहे. सखी तिच्या इन्स्टा अकाउंट वर तिच्या लहानपणीच्या अनेक आठवणी शेअर करत असते. 29 एप्रिल 2021 ला सखीच्या वडिलांची, दिवंगत अभिनेते मोहन गोखले यांची पुण्यतिथी होती. या निमित्ताने सखीने तिचा आणि तिच्या बाबांचा फोटो शेअर करत त्यांच्यासाठी पोस्ट लिहिली. गेल्या 22 वर्षात मी अनेक ठिकाणी फिरले, अनेक सुंदर लोकांना भेटले, तुम्ही गिरवलेली अनेक पुस्तकं वाचली, तुमचे कपडे घातले, आणि हे सगळं करताना मला असंही वाटलं की तुम्ही या गोष्टींवर तितकंच प्रेम केलं होतं का. कधी कधी मला असंही जाणवतं तुम्ही आम्ही जगत असलेला काळ देखील अनुभवला नाहीये. अ मिक्स बॅग ऑफ सॉर्ट्स. मी कायमच तुमचा विचार करते बाबा, तुम्ही माझ्या रक्तात, माझ्या जीन्समध्ये आणि माझ्या हृदयात आहात. सोबत शेअर केलेल्या फोटोमध्ये लहानगी सखी तिच्या बाबांसोबत खेळताना दिसते. सखीच्या या पोस्टवर तिच्या सेलिब्रिटी मित्रांसोबत चाहत्यांनी देखील श्रद्धांजली वाहिली. सखी खूप लहान असताना मोहन गोखले यांचं निधन झालं. सखीची आई अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी सखीचा सांभाळ केला. सखीने लंडन मधून आर्ट क्युरेशनची पदवी घेतली असून ती आता अभिनयातील करिअर सांभाळत आर्ट क्युरेटर म्हणून देखील काम करते. सखीने अभिनेता सुव्रत जोशीशी 2019 साली लग्न केलं. सुव्रतच्या वाढदिवसानिमित्त सखीने त्यांच्या स्पेशल मुमेंट्स एक रील देखील शेअर केलं होतं. सखीचा लवकरच गोदावरी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सखीने बाबांसाठी लिहिलेली पोस्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. सखीचा नवीन सिनेमा पाहण्यास तुम्ही उत्सुक आहात का हे देखील कमेंट्स मध्ये जरूर मेन्शन करा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.